करने कृषी सहायक आलेवाडा तालुका कृषी अधिकारी कार्यालय देवरी याच्या वतीने आज आपल्याला उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका कृषी अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये सगळ्यांना खरीप हंगामाच्या या वर्षीच्या हार्दिक शुभेच्छा। दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी आपल्याला साधन सामग्रीची व्यवस्था केलेली आहे, पण सर्वप्रथम दशपर्णी अर्क कशासाठी करायचा आणि त्याचे महत्त्व मी तुम्हाला सांगत आहे। दशपर्णी अर्क तयार करायला म्हणजे आपल्याला रासायनिक खताच्या रासायनिक औषधीला पर्याय म्हणून आणि औषधीच्या किमती खूप वाढलेल्या आहे आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या पिकावर होत आहे आणि आपण ते विषारीजन्य जे आहे अन्नद्रव्य फातपीक ते आपल्या शरीरामध्ये जातात, त्याला पर्यायी व्यवस्था आणि कमी खर्चात आपल्या आजूबाजूला साधन सामग्रीमध्ये कमी खर्चात आपल्याच वातावरणातील ज्या वनस्पती आहे त्यांचा उपयोग करून आपण दशपर्णी अर्क तयार करणार आहोत। यामध्ये याचा एक फायदा होते की रासायनिक औषधी घेताना आपल्याला जे पैसे मोजावे लागते त्याच्यानेही त्याच्यासाठी जे लागणारे पैसे आहेत ते कमी मदत होते आणि हे जे लस जसे आहे आपल्याला आपल्या पिकावर जे येते रस शोषण करणाऱ्या किडी पाणी खाणाऱ्या अळी आणि काही प्रमाणात जे आहे आपल्याला जे करपा कडा करपा ते याच्यामुळे नियंत्रण होते। तर यासाठी आपल्याला लागणार आहे 200 लिटरचा ड्रम लागणार आहे। याच्यामध्ये आपल्याला 5 किलो कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे, 2 किलो निरगुडीचा पाला घ्यायचा आहे, 2 किलो रुईचा पाला घ्यायचा आहे, 2 किलो घाणेरीचा पाला घ्यायचा आहे, 2 किलो गुडविलचा पाला घ्यायचा आहे, 2 किलो करंजीचा पाला घ्यायचा आहे, 2 किलो कन्हेरचा पाला घ्यायचा आहे, 2 किलो सीताफळचा पाला घ्यायचा आहे, 2 किलो पपईचा पाला घ्यायचा आहे आणि 2 किलो एरंडीचा पाला घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 10 वनस्पती अशा पाहिजेत की ज्या वनस्पती शेळी खात नाही, तशा प्रकारच्या वनस्पती यांच्यामध्ये रासायनिक घटकाचे प्रमाण जास्त असते आणि अशा वनस्पतीमुळे आपल्याला दशपर्णी अर्क तयार करता येते। त्याच्यामध्ये आपल्याला अजून देशी गाईचं 5 किलो शेण घालायचं आहे आणि 5 लिटर गोमूत्र हे सगळं आपल्याला एक ह्या याच्यामध्ये ड्रममध्ये टाकायचं आहे सगळं पाला। त्याच्यामध्ये आपल्याला 10 पाला फक्त 5 किलो निंबोडीचा पाला घालायचा आहे, बाकी सगळं पाला 2-2 किलो पालायचा। कधी अनावश्यक वेळी आपल्याला एखादा पाला जर मिळत नसेल तर त्या ठिकाणी आपण 2 किलो पुन्हा पाला टाकायचा आहे। ज्यावेळेस आपल्याला 10 पाला जर मिळत नसतील तर आपल्याला जसा गराडीचा पाला किंवा कन्हेरचा पाला हा पाला मिळत नसेल तर त्या ठिकाणी आपण पुन्हा 2 किलो कडुलिंबाचा पाला घालता येतो। आपल्याला हे सगळं एकत्रित करून ड्रममध्ये घालायचं आहे। त्याच्यामध्ये मग आपल्याला 10 पाला एकत्रित करून 5 लिटर गोमूत्र 5 किलो देशी गाईचं शेण आणि याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला अजून प्रभावशाली करायचं असेल तर याच्यामध्ये एक ते अर्धा किलो मिरचीचा ठेचा आणि लसणाचा ठेचा घालता येते, त्याच्यामुळे तो अधिक प्रभावशाली होते। हे आपले सगळे मिश्रण ह्या बॅरलमध्ये घालायचं आहे। याच्यामध्ये मग पुन्हा 200 लिटर पाणी घालायचं आहे आणि हे 40 दिवस डावीकडून उजवीकडे ढवळायचं आहे। त्याच्यामुळे असं होते की बॅक्टेरिया जे इथं तयार होतात ते सरळ डावीकडूनच का बरं, तर ते डावीकडून ढवळल्यामुळे त्यांची जी फिरायची आहे आणि त्यांना जी गती मिळते ती व्यवस्थित मिळते। आपण जर चालतो तर ते सरळ डोळ्यामार्फत चालतो, पाठीमार्फत चालत नाही। त्या तशाच प्रकारे आपल्याला डावीकडून उजवीकडे म्हणजे ते ढवळायचं आहे 40 दिवसापर्यंत। हे रोज प्रत्येक 2 ते 3 वेळा प्रतिदिवशी हे आपल्याला द्रावण ढवळायचं आहे आणि याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। अशा ठिकाणी ठेवायचे आहे की जास्त उन्हातही नाही, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी पडेल अशाही ठिकाणीच नाही, सावलीच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचे आहे। याच्याकडे एक दक्षता घ्यायची की याच्यामध्ये बेडूक वगैरे जातील नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे आणि हे द्रावण आपल्याला 40 दिवसामध्ये तयार होते। 40 दिवसामध्ये तयार झाल्यावर हे द्रावण आपल्याला फडक्याने गाळून टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर 200 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण म्हणजे 100 लिटर द्रावणामध्ये आपल्याला 1 लिटर द्रावण टाकून याची आपल्याला फवारणी करता येते। म्हणजे त्याचा अर्थ की प्रतिपंपाला आपल्याला 10 ml हा टाकता येते, असा दशपर्णी अर्क तयार करता येतो। हे आपल्या दशपर्णी अर्कामध्ये 5 किलो घ्यायचं आहे म्हणजे याचं प्रमाण सगळ्यात जास्त ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये ॲझॅडिरेक्टिन हा घटक असतो।
आज जो घटक आहे हा आपल्या वातावरणातील किडी किंवा त्या पतंग आहेत त्यांना हा नपुषक करतो, त्याच्यामुळे जी समोरची प्रजनन क्षमता आहे ती होत नाही। जनरली एक पतंगामुळे 200 ते 300 अंडी तयार होतात, तर हे एका पतंगामुळे हे कमी होते, म्हणून हा याच्यामध्ये ॲज अ डायरेक्ट नसते, म्हणून याचा वापर दशपर्णी अर्कामध्ये जास्त प्रमाणात टाकलेला असतो। याचं प्रमाण 5 किलो आहे। त्याच्यानंतर हा गुडवेल आहे, गुडवेलाचं प्रमाण 2 किलो आहे। याचा मानवी शरीरावर गुडवेलाचा जो आहे अर्क हा वापरताय। कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे खूप प्रभावशाली आहे। त्याच्यानंतर करंजीचा पाला 2 किलो, 5 किलो घेतल्यानंतर बाकी सगळे पाले 2 किलो कसं सांगा, सगळा पाला आपल्याला 2 किलो टाकायचा आहे। त्याच्यानंतर आहे कणेरचा पाला 2 किलो, गुडवेल गिलोरी म्हणतो आपण, गिलोई म्हणतो ना आपण, गिलोईचा पाला बरंच ठिकाणी उपलब्ध आहे। आणि आपण निरगुडीचा पाला आपल्याला टाकायचा आहे 2 किलो। हे जनरली ह्या ज्या वनस्पती आहे आपल्या वातावरणातच मिळतात। त्याच्यानंतर रुईचा पाला हा सगळीकडेच मिळते, हे जे जेवढे पाले आहे हे आपल्या अवतीभोवती शेतावर सगळीकडेच मिळतात। जर जनरली हे 10 पाला नसतील तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला हा जो राहते टणटणीचा पाला हाही घालता येते। जेवढे जी शेळी खात नाही आणि जी सॉफ्ट आहे वनस्पती की जी टाकल्यावर 40 दिवसांना कुजता येतील अशा प्रकारच्या वनस्पती आपल्याला घेता येते। त्याच्यानंतर पपईचा पाला 2 किलो, आणि जर आपल्याला लवकर करायचं आहे तर याला आपण बारीक छोटे छोटे कापून करता येते, म्हणजे ते त्याच जो आहे जसं 40 दिवसात न होता मग गराडीचा पाला ओळखीचा आहे ना लोकांचा, गराडीचा पाला सगळे लोक आता ऑनलाईन झाले की नाही त्यामुळे वनस्पती सुद्धा ओळखतात नाही। गराडीचा पाला जनरली शेतकरी पोळ्याच्या सीझन मध्ये शेतामध्ये लावतात, तेव्हा किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो। एरंडीचा पाला हा सुद्धा 2 किलो टाकायचा आहे। सगळ्या वनस्पती इजी मिळतात ना। त्याच्यात शेण टाकायचं आधी गोमूत्र टाका। गोमूत्र 5 लिटर घालायचं आहे आपल्याला। याचा प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही। टाकून द्या पोंड3 ते 5 किलो घालता येते। नंबर पाणी त्याच्यानंतर पाणी आपल्याला 200 लिटर इथं पूर्ण भरून घ्यायचं आहे, 200 लिटर पाणी घालायचं। किती सोपी पद्धत आहे की नाही, आणि स्वस्त सोपी आपल्या अवतीभोवती मिळणाऱ्या सगळ्या वनस्पती। जर का तुम्हाला आता 10 आहे आपण सांगितले हे 10 मिळाले नाही समजा, तुम्ही 5 करू शकता, 7 करू शकता आणि ज्या वनस्पती मिळतील त्या। पण कडुलिंबाचा पाला महत्वाचा, पण सगळ्यात जास्त महत्वाचा कडुलिंबाचा पाला,
गराळीचा पाला इजी मिळतो, म्हणजे काय करा लागत नाही. आपण शेताकडे फिरायला गेलो तर इजी आपल्याला कडुलिंबाचा पाला आणि गराळीचा पाला मिळतो. म्हणजे कडुलिंबाचा पाला डबल घ्यायचा कधी बी, म्हणजे हा तो 5 किलो आणि बाकीचे पाले सगळे 2-2 किलो. आता आम्ही सांगितलं एवढं हेच नाही घ्यायचे, तुम्हाला जे मिळाले वेळेवर जे मिळाले, जे शेळी खात नाही ती, हा म्हणजे जनावर खात नाही, शेळी बकरी खात नाही, असे पाले घ्यायचे. पाणी टाकू आता हे सगळं ड्राम भरलं. आता तसं समजू आपण, आता डेमो आहे त्यामुळे आपण समजा हे ड्राम भरलं असं भरलं, भरल्यानंतर झाकून ठेवायचं आणि याच्यावर ना गोंडपटाचा कापड टाकून द्यायचं. गोंडपट आणि माशी आणि सावलीमध्ये जास्त सावली नाही, म्हणजे ऊन नाही आणि जास्त सावली नाही, म्हणजे गोंडपटाचा म्हणजे कापड का बरं, तर ह्या जो पाण्याचा आहे याचा बाष्पीभवन होऊ नये म्हणून तो कापड असा व्यवस्थित बांधला पाहिजे. आणि दुसरे जे आणि तिथं जे हवा, तिथं कसं बॅक्टेरिया तयार होतात ना, त्याच्यामुळे ते तिथं उष्णता जास्त नाही झाली पाहिजे आणि बॅक्टेरियाला हवेशीर वातावरण पाहिजे म्हणून आपल्याला इथं गोंडपटाचं कापड बांधायचं आहे. अजून याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर याला अजून प्रभावशाली करायचं असेल तर याच्यासाठी मिरचीचा ठेचा टाकायचा 1/2 किलो आणि 1/2 किलो लसूण टाकायचा. त्याच्यामुळे कसं तो एकदम उग्र मास येतो आणि त्याच्यामुळे लवकर किडी रस शोषण किडणारा किडी आहे सकिंग पेस्ट म्हणतात त्यांना. त्याच्यावर आपण जेव्हा पिकावर फवारणी करतो तर त्यांना तो उग्र मास येतो, त्यांची आग होते आणि आपला जो आहे पिकावरचा प्रादुर्भाव तो कमी होतो. पाणी होईल का ते आहे द्रावण तयार केलेला हा 6 महिन्यापर्यंत वापरता येते आणि याचा जो प्रमाण आहे आपल्याला 200 लिटर मध्ये 2 लिटर असा हा द्रावण आपल्याला फवारणीला करता येतो. हा एका एकरासाठी.